मधुमेहाबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये बरेच समज गैरसमज असतात, मिथक असतात, तर यातलं नेमकं तथ्य काय आहे हे सांगणाऱ्या व्हिडिओची सिरीज मी माझ्या चॅनलवर सुरू केली आहे. त्यातला आपला आजचा पहिला भाग आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. खूप साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो. फक्त खूप साखर खाल्ल्यामुळेच थेट मधुमेह होत नाही. साखरेबरोबरच टाईप 2 डायबिटीज होण्यासाठी इतर धोक्याचे घटक पण असतात. मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, शरीरातला वाढलेला इन्सुलिन रेझिस्टन्स, अंतर्गत सूज आणि जीवनशैलीतील इतर घटक यामुळे मधुमेह होऊ शकतो. तुम्ही तुमचं वजन खूप वाढेल एवढी अतिप्रमाणात साखर, गोड पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्स खाणं योग्य नाही आहे. अनेक लोक असं म्हणतात की त्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यामुळे ते आता साखरविरहित आहार घेतात. पण आहारात विशिष्ट प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि साखर आवश्यक आहे, शरीरासाठी योग्य आहे. कारण आपल्या शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा गरजेची असते ती या साखर आणि कार्बोहायड्रेट्सपासूनच आपल्याला मिळत असते. आणि स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यासाठी उत्तेजित सुद्धा करते. आणि मग रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि स्वादुपिंडाची सामान्य कार्यप्रणाली सुरू राहते. मी जो कार्बोहायड्रेट आणि साखर हा शब्द वापरलाय त्याच्यासाठी इथे व्हाईट शुगर किंवा प्रोसेस्ड मैद्याबद्दल मी बोलत नाहीये. त्या फक्त एम्प्टी कॅलरीज असतात, म्हणून त्याचा वापर टाळलेलाच बरा. शुगर फ्री, नो कार्ब्स अशा प्रकारचा आहार घेण्यापेक्षा इतर पण जे धोक्याचे घटक आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं वजन आटोक्यात ठेवणं, ॲक्टिव्ह राहणं, चौरस आहार घेणं, आहारात कॉम्प्लेक्स कार्बोदकं, रोज जवळपास 35 ग्राम्सपर्यंत फायबर्स, दही, ताक सारखे प्रोबायोटिक, साजूक तुपासारखे हेल्दी फॅट्स, हळद, दालचिनी, तुळस, अद्रक सारखे मसाले घालून केलेले हर्बल टी जे अंतर्गत सूज कमी करायला मदत करतात, लोकल सीझनल फ्रेश फळांचा भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करणं अति आवश्यक आहे. तसंच जंक फूड, हॉटेलमधलं खाणं, अतिप्रमाणात साखरयुक्त पेय टाळणं, धूम्रपान, मद्यपानाचं प्रमाण कमी करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हाच मुख्य मुद्दा आहे. आणि ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे ते थोड्याफार प्रमाणात सणावाराला साखर खाऊ शकतात, पण वजन योग्य प्रमाणात ठेवणं महत्त्वाचं आहे. असे बदल केल्याने त्यांना भविष्यात होणारा मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, पण वजन वाढल्यास त्यांचा धोका सामान्य लोकांपेक्षा 10 पट जास्त असू शकतो. वजन कमी करणं म्हणजे शरीरातली चरबी, वाईट प्रकारचे फॅट्स कमी करून बोन मास आणि मसल मास वाढवणं याकडे लक्ष द्यायला हवं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी असे छान छान व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.